गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता झाली आहे सकाळ आणि सकाळी टिफिनची गडबड चालू आहे. म्हणजे आवाज येतो म्हणून म्यूट केला मी. सान्यांचा टिफिन, कवितेचा टिफिन द्यायचा होता. सॅटरडेला सकाळची शाळा असते त्यामुळे गडबड आहे. आणि आज पेरेंट्स मीटिंग पण होती मुलांची, तर त्यामुळं मला तिथे पण जायचं होतं. तर दोन तीन कामं आज आलेले, त्यामुळे सकाळची माझी गडबड चालू आहे. आणि पेरेंट्स मीटिंगला काय झालं, काय गोंधळ झाला तर तुम्हाला आज सांगणार आहे. आणि खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगायची, तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि आता बरोबर बाकीची कामं करते. आणि आज एक पार्सल पण आला आहे, ते पण तुम्ही शेअर करते कसं आहे कसं नाही करतं. चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर आता आलं आपलं कुरिअर आलं आहे. बघू कबीरनी हे ब्लॅक साडी घेऊली आहे, तर तिळी संक्रांत आहे आणि कोणच्या याच्यावर मॅच होती अशी. तर याचे रेट आणि कोड मी देऊन देईन तुम्हाला. पण ही साडी कशी आहे तर बघू आता आपण. जशी दिसते तशी आहे का? कितीची होती? दोन. तर हे बघा साडी तर छान आहे. रेटच्या मनानं 250 काहीतरीचे मी रेट तिथं मेन्शन देईन करून. आणि साडी बघा 200 रुपयाच्या मनानं साडी कशी येणार आहे. याला छान अशी बॉर्डर पण दिली आहे हे बघा. आणि हे काचणी आहे बरं, नाही तुम्हाला वाटेल काच आहे काचणी. तर छान आहे, ठीक आहे, साडी मस्त आहे. हे बघा किती छान साडी आहे. ही आहे रेडच्या मनानं चांगली साडी, डेली यूजच्या हिशोबानं दुरून दाखवते तुम्हाला. आणि मिऱ्या पण चांगल्या पडल्या आहेत, 6-7 मिऱ्या पडल्या आहे. तर तुम्ही बघितली पार्सलमधली साडी कशी होती, तर छान होती. ती कबीरनीच बुक केली होती. काहीतरी ऑफर चालू होती त्याच्यात, त्याने 200 काहीतरी मी रेट दिसून जाईल तुम्हाला कितीचे आहेत. तर छान साडी आहे, मस्त आहे, सॉफ्ट आहे. तुम्ही जसं बाजूला पिक्चर्समध्ये दाखवलं पण होतं तुम्हाला मी कशी दिसते तर. आणि सॉफ्ट आहे, वॉशेबल आहे. फक्त त्याचे साईडचे जे लेस आहे ना, ते थोडीशी मला एकदम हे वाटले, लोकलसारखी लेस आहे, त्याला काचं नाही आहे, थोडंसं ते लोकल वाटलं. बाकी साडीचा पोत चांगला आहे. तर आज होती कबीरच्या, सॉरी सान्यांच्या शाळेमध्ये पेरेंट्स मीटिंग. पेरेंट्स मीटिंगमध्ये किस्सा घडला. आपण पेरेंट्स मीटिंगला जेव्हाही जातो तेव्हा पॅरेंटला सहसा टीचर बोलत नाही, पण स्टुडंटला बोलतात. पण मी जेव्हा खाली उतरत होती क्लासमधून, तर एक म्हणजे कबीरचा मित्रच म्हणावा तो, मी नावाने सांगत, त्याच्या आई रडत होती खाली. मला खूप खराब वाटलं, ही का पण रडत आहे. मी काही विचारलं आणि मला चांगलं पण नाही वाटलं. तर मग मला सानन घर येताना सांगत होता मम्मी, त्यांनी त्याच्या मम्मीची डुप्लिकेट साईन केली होती आणि त्याची मम्मी स्वतः टीचर आहे, त्यामुळं तिला खूप एम्बॅरेस फील होत असते अशा वेळी. जेव्हा आपण शिक्षक आहे ना, आपला मुलगा जेव्हा असं वागतो त्याला कारणे बहुतांश पॅरेंट्सच असतात. कारण कसं आहे ना, आपल्या मुलांमध्ये आपण इतकी भीती निर्माण करतो नी की तो, म्हणजे त्याची इच्छा जरी असली सांगायची की मला इतके मार्क्स मिळाले, तर तो सांगू शकत नाही. त्याला भीती असते, मारेल काय करेल. पण मुलांना एकदा खोटं बोललं तर त्या मुलांना वाटतं लपून जातं, पण तसं नसतं. म्हणून ना आपल्या मुलाशी एवढं तरी फ्री राहिलं पाहिजे. मी सानंदला नेहमी सांगते, तुला एक जरी मार्क्स मिळाला, दोन जरी मिळाले तरी सांगायचे, मी ओरडेल, पप्पा ओरडेल, तुला मारत कोणी नाही. जेव्हापासून आता थोडं मुलं मोठे झाले तर मारणं एकदम बंदच केलं मी, नाहीतर मग ते खूप हटकोरपणा करायचे, तेव्हापासून मारणं बंद केलं. पण जिथं चुकते तिथं मुलांना बोलावंच लागते. तर त्या मुलाची आई अक्षरशः रडत होती, मला इतकं खरं वाटत होतं. एवढा एवढी मोठी बाई आणि क्लासमध्ये तुम्हाला माहीत आहे बरेच जण पाहणारेसुद्धा असतात. तर आपल्या आईवडिलाला आपण इतकं 4 लोकांमध्ये असं नाही करायचं, जेणेकरून त्याच्यासाठी आपणच आपल्या मुलाशी या बाबतीत तरी, शाळेतल्या बाबतीत तरी फ्री राहिलं पाहिजे. कारण कसं आहे, मुलं वडिलापेक्षा आईजवळ जास्त कनेक्ट असतात. जसे माझे दोन्ही मुलं काही झालं तर मला पहिले सांगतात आणि मग त्यांना, मम्मी तू सांग पप्पाला. म्हणजे एवढं तरी मुलांमध्ये आईबद्दल तरी तेवढं तरी बॅलन्स असलं पाहिजे. नाही वडिलाशी तुमची हिंमतच सांगायची तर आई थ्रू तरी करा. कारण कसं आहे, दोघापैकी एक जण तरी त्या बाबतीत तुमच्याशी सॉफ्ट बोलणारं पाहिजे अभ्यासाच्या बाबतीत. का तर प्रत्येकाची बुद्धी सारखी नसते. जसं आमची तर कबीर लवकर कॅप्चर करतो, तो 5-6 घंटे अभ्यास बसूच शकत नाही, त्याचा लवकर लक्षात राहतो.
दहावीतही त्याने बिलकुल अभ्यास केला नाही तरी त्याला 77% मिळाले. जर त्याने अभ्यास केला असता चांगला तर तो 90 जवळ गेला असता. एवढा हुशार आहे तो, अजूनही त्याचं तसंच आहे, तो कंटिन्यू बसू शकत नाही. पण सानांचं तसं नाही आहे, सानन अभ्यास करतो, सगळं करतो, पण त्याच्या लक्षात थोडंसं उशिरा राहतं, चुका होतात, मिस्टेक होतात. तर ते मी त्याला नेहमी सांगते, मी त्याला ओरडून सांगत नाही ते गोष्ट, नाही तू हे असं कर. थोडं इम्प्रूव्ह होत चालला तो. मी त्याला जेव्हा रागवायची तर तेव्हा अजून चुका करायचा. मग मी जरा अशी सॉफ्ट वागून बघावं आपण, त्यांनी फरक पडेल. तर त्यांनी खरंच खूप फरक पडला आणि त्याच्या अभ्यासामध्ये पण मॅडम टीचर पण म्हणाल्या खूप इम्प्रूव्ह आहे. आणि तो इतरांसारखं त्याच्या कंप्लेंट नसतात, जास्त मस्ती नाही करत क्लासमध्ये, अगोपणा नाही करत, त्या कंप्लेंट नसतात. त्यामुळं मला बरं वाटतं जेव्हाही मी त्याच्या टीचरशी भेटायला जाते तेव्हा तेवढं तरी एक गोष्ट चांगलं वाटते मला. तर ह्या छोट्या गोष्टी असतात, पण मुलं या बाबतीत खोटं बोलतात. म्हणजे आपल्या आईची डुप्लिकेट सही मारणं म्हणजे खूप मोठी चूक झाली, छोटी चूक नाही आहे. आणि ते टीचर जेव्हा 4 मुलांसमोर सांगतात तेव्हा साहजिक असतं, त्या आईला पण खरं वाटतं की आपण आपल्या मुलांना, आपण लोकांना शिकवतो ना, आपली मुलं जेव्हा अशी करतात तेव्हा खरं वाटतं. आणि सहसा टीचर जर तुमची आई असेल आणि तुम्ही जर तसे करत असाल तर मग फारच लाजीरवाणी गोष्ट आहे ते. त्यामुळं मुलांकडे आजकाल इतकं लक्ष द्यावं लागतं ना, मुलं खूप खोटे बोलतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, आणि म्हणून थोडं जास्तच लक्ष द्यावं लागतं. तर असा प्रसंग बघून मला खरंच खराब वाटत होतं. मी सानांना म्हटलं तुला कितीही मार्क्स भेटले तरी अशी चूक कधीच करायची नाही, भीती लागेल, पप्पा ओरडेल, थोडा ऐकावं लागेल तुला, पण तुझ्या चांगल्यासाठी बोलतात. आम्ही जे बोलतो, आमच्या आईवडील बोलायचे तेव्हा आपली कॅपॅसिटी असायची, पण हा काळ खूप वेगळा आहे. आता मुलांना जरासं बोललं का मुलांना लवकर लागतं, लवकर मनावर घेतात मुलं, त्यामुळं खूप बॅलन्स ठेवून मुलांची वागावं लागतं आता तरी. तर आता या सणांचा वाढदिवस आमचा 2 दिवसांनी, त्यामुळे त्याच्यासाठी थोडीशी शॉपिंग करायची होती, तर ते पण मी आज जाणार होती तर हे आलेच नाही, त्यामुळे यांना वेळ झाला. तर आता उद्या जाणार शॉपिंगला मी. तर असा हा प्रसंग पॅरेंट्स मीटिंगचा कोणासोबत घडला आहे का ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि खरंच आजकालची पिढी इतकी म्हणजे वागताना इतकं व्यवस्थित वागावं लागते का, कोणत्या गोष्टीचा पुरणार राग येईल, म्हणजे आपल्यापेक्षा जास्त त्यांच्याच मनाचा विचार करावा लागते, असं वातावरण झालं आहे आजकाल सगळीकडे. तर चला आता माझी साडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि आता करते माझे बाकीचे राहिलेले कामं पेंडिंग. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.